नमस्कार, माझं नाव प्रगत लोकी आहे आणि आता मी कोकणातील माझ्या गावाला मेडबावला आलो आहे. तर आजचा व्हिडिओ आहे बेबल्या आणि तिच्या पिल्लांबद्दल. तर बेबल्या ही ऍक्च्युली एक कुत्री आहे आमच्या वाडीमधली. तर तिने बाळंत झाली आहे, तर तिने चार पिल्लांना जन्म दिलाय. पण प्रॉब्लेम हे आहे की ते मागचं जंगल दिसतंय ना, तर त्याच्यामध्ये एक माडाचं ना माड तुटलेला, तर त्याच्या जे खालचं खोड असतं ना ते उरलेलं, तर त्याच्या आतमध्ये त्याने चार पिल्लांना जन्म दिलाय. तर ते थोडं सेफ नाही आहे, कारण कसं आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि समजा वाघूट वगैरे वरतून खालती उतरला आता डोंगरातून, कारण आमची घर डोंगरामध्ये आहेत, तर बेबल्या रात्री बाहेर असतात पिल्लांमुळे, तर मग थोडं डेंजर आहे. तर त्याच्यामुळे आता मी काय करतो, तिची पिल्लं आहेत ना ती आम्ही आता गोठल्याची जे घर आहे ना त्याच्यामध्ये एक कोपी आहे, तर त्याच्यामध्ये नेऊन ठेवणार आणि मग बेबल्या पण तिकडेच बसेल, म्हणजे ती सेफ राहील. तर बेबल्या असताना तर आम्ही ते करू शकत नाही. तर आता विजय भाऊ आहेत ना, ते बेबल्याला एका रूममध्ये खायला घालतात आणि एका रूममध्ये त्यांनी लॉक करतील आणि त्यानंतर मग आम्ही पिल्लं घेऊन येऊ आणि त्या खोपीत ठेवू. तर आता बेबल्या परत इला. थांबा, बेबल्या दाखवतो तुमका. या बेबला आणि हिची पिल्लं चार सध्या फिरता अकडे तिकडे अकडे तिकडे. भूक लागतं ना का बेबल्या? काय चाललंस बेबल्या? आहे थाय बघा, त्याची तिची पिल्लं आहेत ना थाय चालला आता. नाही काहीतरी गेला नाही. हा ताय टॉयलेट करू गेला आता, त्याची जागा असली ती. बेबल्या बेबल्या अगडे चल लवकर बेबल्या चल तिकडे खालती बेबल्या अकडे खाली खाली आता प्रश्न आहे मोठा की तिला बांधायचं की रूम मध्ये ठेवायचं. रूम मध्ये ठेवलं तर पळाले ते. घेऊन जा परत एकदा रूम मध्ये. जरा मातीत आहे ती बेबल्या, त्याच्यामुळे तिच्या अंगाला सगळी माती लागली आहे ना, म्हणजे ती जंगलामध्येच घातली आहेत पिल्ल, त्यामुळे तिला ते बोचडे चावत आहेत सगळ्या. चालला आता परत पिल्लांकडे, बराच वेळ झालो. बेबल्या गेला परत पिल्लांकडे, पिल्लांकडे गेला परत. बेबल्या आता परत त्या पिल्लांकडे जाऊन बसला. ते बघा तिकडे दिसली दिसली लवकर इकडे, ती गेली बात मध्ये. दिसलं तुम्हाला त्या ठिकाणी आहे तिची पिल्ल. सध्या मिशन बेबल्या आणि तिची पिल्लं चालू आहे. ओके, काही करून आज तिची पिल्लं आहेत ना ती खोपट्यामध्ये ट्रान्सफर करायची, म्हणजे गोटा आहे तर तिकडे ती सेफ राहतील आणि मग बेबल्या पण रात्री तिकडेच बसेल. तर तिला आता बांधायचं कसं कधी करून किंवा एका रूम मध्ये ठेवायचं, बघूया आता कसं जमत आहे ते. आता इजो चाललो पिल्ला काढूक. एक दोन काढल्यान बेबला इला. आता आता ते पिल्लांना शोधते आहे.
असली आमचा केला असतो. हे बघा इकडे आता बेबल्या आणि तिची पिल्लं आणून ठेवलेली आहेत आणि बेबला आता पिल्ल्यांबरोबर बसला आहे. दोन पिल्लं आहेत आणि चार पिल्लं होती, काय कळत नाहीत उरलेली दोन पिल्लं कुठे गेली ती. हे बघा इकडे दोन पिल्लं आहेत, हे बघा बेबल्या बघा आहे. आता कन्फ्युजन चाललंय की दोन होते की चार होते. ओके मनीषा बोलता की चार होते म्हणून. तर बेबले आता दोन पोरांबरोबर आहे बसला आणि आता कुई कुई आवाज काढता. पोरांका जवळ घेऊन बसला चटता. आता हो ठीक आहे, ते पोराचं तोंड दिसत बघा. तर बघा ते पिल्लाच्या डोक्यावरती ना असं दोन डोळ्यांच्या मध्ये बघा असे एक व्हाईट कलरची निशाणी आहे. कॅमेऱ्यात किती दिसतंय काय माहिती, जरा अंधार आहे तिकडे. तर मनीषा आता कॉन्फिडेंटली सांगता की चार पोरा होती काल ना मनीषाने बघितलेल्या. ती आता बेबल्याने कुठेतरी नेऊन ठेवली आहेत की ती रात्री कोणतरी खाल्ली नाही तर घेऊन गेला. ओके जर आता बघूया आता तिला चांगली जागा मिळाली आहे तर तिकडे आता मे बी तिने ती दोन पोरं कुठेतरी दुसरीकडे नेऊन ठेवली असतील तर ती घेऊन येईल. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघूया. जर तिने ती पोरं तिकडे आणून ठेवली ओके तर आपल्याला कळेल की दोन पोरं अजूनच्या दोन पोरं तिनेच कुठेतरी नेऊन ठेवलेली, नाहीतर मग दोन पोरं गेली. ओके आणि आता दोन पोरं उरली आहेत त्याची, तर आता ती चांगल्या सेफ ठिकाणी आहे. तर उद्या सकाळी मी परत एकदा चेक करेन. सो आता विजय आपण घेऊन चाललो, तिने पोरं खाली ठेवलेली इथे दाखवू. ही बघा ही ढोल होती तिची, म्हणजे माडाचं जे मूळ असतं ना तिच्या आतमध्ये तिने पिल्लं दिलेली. बघा याच्या आतमध्ये काही जागा शोधली आहे बघा, सगळ्या माशा माशा झाल्यात. दिसतंय तुम्हाला जागा? गुड मॉर्निंग. तर आता सकाळ झाली आहे आणि आता परत एकदा आपण बेबल्याच्या खोपट्यात जाऊन बघूया की तिथे दोनच पिल्लं आहेत की चार आहेत, म्हणजे तिने दोन लपवलेली आणि नंतर ती दोन घेऊन आली की दोन गेली एका रात्रीमध्ये. तर जाऊन चेक करूया. आता विजय भाऊ पण येतात तर चेक करूया. मनीषा येतंय हा मी आता. कॅमेरा चालू आहे. मनीषा घाबरता कॅमेराक, कॅमेरा समोर येणार नाही. ती बघा बेबला बसला ये गो सही आहे पण पिल्ला दोनच. काळो काय तुम्हाला दिसतात की नाही काय माहिती, ती बघा. सो बेबल्या मस्त जागा भेटली आहे बेबल्याक आणि बेबल्याची दोन पोरं आता थंय खेळतात त्याच्याबरोबर. तर आता बेबल्या सेफ हा आणि ही दोन पोरं पण सेफ आहेत. सो चला दोन पोरं तरी वाचली आता. ओके आता बेबल्या आणि तिची दोन पोरं इथे मस्तपैकी रिलॅक्स करतायत. तर असंच होतं गावाला आल्यावरती. इकडे आपण चार पाच दिवस राहतो आणि चार पाच दिवसात इकडची गाई गुरं नंतर कुत्री यांच्याबरोबर आपला जीव लागतो आणि मग त्यांचं आयुष्य पण आपल्या आयुष्याचा पार्ट बनतं. ओके आता बेबल्या आणि तिचं बाळंतपण म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे ती बाळंत होती ना तेव्हापासून आम्ही विचार करत होतो की आता ही पिल्लं कुठे देणार, इकडे देणार तिकडे देणार आणि नंतर अचानक एक दिवस ती गायब झाली आणि कळत होतं की तिने पिल्लं कुठे दिली. नंतर मग आम्हाला कळलं संध्याकाळपर्यंत की तिने त्या माडाच्या मुळांमध्ये पिल्लं दिलेली आहेत पण तोपर्यंत उशीर झालेला आणि पहिल्याच दिवशी काय पिल्ल्यांना हात लावता येत नाहीत कारण ती लहान असतात आणि मग नंतर कुत्री मे बी त्यांना एक्सेप्ट पण नाही करणार जर आपण हात लावला तर. म्हणून आम्ही एक दिवस थांबलो पण त्याच्यामुळे एक दोन पिल्लं रात्री कोणतरी येऊन घेऊन गेला. आता कोण ते कळणार नाही, मी बी वाघुटाला असेल किंवा बोका किंवा वांडर आता काहीच किंवा मुंगूस पण असेल.
पण ऍटलिस्ट आता बेबल्या आणि तिची दोन पिल्ले तर सेफ आहे इकडे कोपटामध्ये. सो आय होप तुम्हाला हा बेबल्या आणि तिच्या पोरांचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बघा की जी ही म्हस घेऊन जात ना तर त्याने प्लॅस्टिक खाल्लं ना, तर त्याच्यामुळे जवळजवळ 2 महिने ती आजारी आहे, ती काय खातच नाही आहे. तिच्या ना जी अन्ननलिका असते ना तिकडे ते प्लॅस्टिक अडकलं आहे, तर डॉक्टर बोलतात इधर ऑपरेशन करावं लागेल, पण ऑपरेशन करून त्यांची जगण्याची गॅरंटी कमी असते तशी. तर आता बघूया आता झाली ठीक तर. किती हाडावली आहे बघा ती.